शिव म्हणून आपण येऊ शकतो चॅनल शिव ब्लॉग. तर मित्रांनो, आज परत आपला अजून दुसरा दिवस आहे. तर आज फुल गो वाईट येते मलाच आणि सगळे रेडी झालेत आणि आता बाहेर आता आम्ही मॅगी आणि दूध कॉफीसाठी पूर्ण रेडी झालेत. तर चला त्यांच्याकडे. दूध पण झालं कॉफीसाठी आणि मॅगी पण झालेली आहे. हे लोक बसलेत खायला. आता चला आपण आता थोडंसं घेऊया, भूक तर लागली आहे, खाऊया. आणि चलो 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 निघूया आता. आता हा स्पीकर आम्ही गाव विसरलेलो घरात, तर मजा नाही आली आम्हाला गाडीमध्ये, त्याच्यामुळं आपण हा स्पीकर परत आम्ही घेतो. तर आता मी चाललो शिडीने खाल्ली. हे बाकीचे जे येत आहेत, चला आपण पहिले निघूया. Never thought I'd feel like this. चालू झाले तर गोवा वाईप, गोवा वाईप तर फुल ऑन होते आणि फुल एकदम असं वाटते आता गोव्यामध्ये जाईल. आज आपले आहेत तिसरा दिवस आणि आम्ही जसं होईल तसं जेवढ्या प्रकारे होईल तेवढ्या प्रकारे आम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. रील्ससाठी शूट करतोय थोडं, बाकीचे आमचे ऍक्टर्स दिव्या बॉयज आणि जोई जोई सिगरेट. एक झाला, एक दोन नाही तीन टेक मध्ये झाला ना, तीन टेक मध्ये एक शॉट झाला. तर बाकी गोष्टी पुढे बताणार आहे आपला ब्लॉग आहे. लेट्स गो ज्योती, कुठे तोंड दाखव ना. चाललो आहे आणि ओल्ड गोवामध्ये बरंच लांब आहे तरी पण त्या साईडला पार्किंग आपल्याला दिलेली. सोमवार पण आहे आणि ऍक्च्युली झालं असं की आज सोमवार असल्यामुळे आम्ही तो प्लॅन केला की महादेवाच्या मंदिरात जायचं आणि खूप फेमस मंदिर आहे आणि खूप सुंदर पण आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसेलच ते आणि तुम्हालाही लगेच दिसेल ते. Run free and dive into the sky. Here going, crying out its prayer. Why are we so ashamed to be alive? खूप मस्त दर्शन झालं आमचं. पहिल्यांदा ह्या साईडला आलं आणि म्हणजे खूप प्राचीन मंदिर आहे. खूप बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं जरा बसून आमच्या सगळ्यांना. किचनच्या पार्टी तुम्हाला दिसते ना, हे ऍक्च्युली ना तळ्यामध्ये ना बारा देतील आणि त्याच्यामध्ये दिसत आहेत. तर हे खूप जरा चांगलं वाटतंय बघण्यासाठी. हे बघा ना, तर ह्याच्यामध्ये ना हे तर जेवढे जेवढे गॅप दिसत आहेत ना ते, एक मिनिट फोकस होत नाही, एक दोन तीन चार, ह्या साईडला पाच, ह्या साईडला खालती दोन, सगळे असे बारा ज्योतिर्लिंग आहेत जे वैद्यनाथ प्रसन्न, सॉरी वैद्यनाथ श्री वैद्यनाथ
भीमाशंकर आणि सगळ्या म्हणजे 12 च्या 12 ज्योतिर्लिंगांचं इथं वर्णन केलेलं माझ्या पाठीमागे. आणि खूप लॉक आहे, आतमध्ये लॉक आहे, नंतर गेलो असतो आपण आणि आतमध्ये पण बघितलं असतं, बाहेरनं पण सुंदर दिसतंय. खूप जास्त ऊन आहे तर हे लिंबू सरबत अच्छा आ रहा है ना. लिंबू सरबत है, पकड़ नहीं माझा दुसरा राउंड आहे. कारण काय झालं माहित आहे, आम्ही ना पूर्ण मंदिर मंदिर परत फिरलो, परत रिटर्न माघारी आलो. कुणाल झाला असं की आपली चावी पडलेली माझ्या खिशात ना, तर आम्ही 2 राऊंड मारले पण आम्हाला काय भेटले नाही. परत अनस इकडं जिथं आपली गाडी लावली तिथंच गाडीची चावी पडलेली, तर आता त्यांनी फोन केलं की गाडी चावी भेटले, तर आम्ही परत रिटर्न तिकडे चाललो. आता थँक गॉड यार, नंतर लागले असते परत आपले भाऊ चावी. या माणसाने आपल्याला चावी धरून ठेवलेली जे त्याला, तर आता निघूया. आता बाबा चावी आता खूप जपून ठेवा लागेल, आता सत्तरकडे आता माझ्याकडेच किंवा जाताना ज्याच्याकडे पॅन आहे त्याला द्यावा लागणार आहे. काय माहित कशी पडली चावी, आता काही समजलंच नाही. तर चला निघूया आता इथून, खूप ऊन झाले प्रमाणाचं भाई, सगळे थकलेले आहेत. आता हे जे आहेत पूर्ण लाल 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 झाले सगळे. कोणाला काय आपला गावठी माणूस लवकर काय होत नाही त्याला. आलो आपण घरी. तर आता ऑलमोस्ट म्हणजे झालेत, आता वाजलेत 4:40 म्हणजे 5 वाजलेत, 10-15 मिनटात 5 वाजतील. आता खाऊपू थोडंसं जे आणलेत आणि मग थोडं फ्रेश थोडंसं थांबू आणि परत बाहेर निघूया मग. आता हे व्हॉट्सअप मित्रांनो, आम्ही मागाशी जेवलो खावलो थोडं झोपलो होतो आणि आता वाजलेत 7:07 आणि आपली आपण एका ठिकाणी जाणार आहे, तर तिथं जाण्यासाठी आपल्याकडे फक्त 8:05-8:10 फक्त टायमिंग आहे. तर आता रेडी होणार आहे आम्ही सगळे लगेच ताबडतोब आणि लगेच आपल्याला जायचं आहे. तुम्हाला व्हॉट्सअप तर आम्ही सगळे रेडी झालोय. आता आज आपण जा रे की जर पब्लिक क्रूज पे जा रे, पब्लिक क्रूज पे आज सब लोग. हे देखो दिखून तुम्हाला दाखवतो. हे अनस काय रेडी झालाय. हे दीपिका सगळं ऑलमोस्ट रेडी झालं आणि आम्हाला फोन पण आला की गज्जी गाडी पिकअप करायला येते, तर ती पण खालती आली 1-2 मिनिटात येईल ती. तर निघूया इथून आणि तुमचा भाऊ बघा 1 मिनिट. हे तुमचा भाऊ एकदम रेडी झालेला आहे असं वाटतंय. लेट झाला ना असं मजा येते माहिती आहे का. हे काय यो असा पळतोय, त्याच्या पाठीमागं पळतोय आणि बाकीच्या माझ्या पाठीमागं आहेत. दिसत पण नाही ते आता, कारण एवढं पुढं आलोय परत मी, कारण 8:05 टायमिंग होता, आता 8:15 झालेत. हे बघा निस्तप हे बस आली माहीत आहे का आमच्या समोरच, ऍक्च्युली बस आहे पण आम्हाला झालंय उशीर. ही दिसतंय ना हीच बस येऊन कधी असून थांबले आपल्यासाठी. बस भेटलेली आहे, ए सी बोललेली आहे पण ए सी बस ही आहे, नॅचरल ए सी लागतंय. काय माहिती त्याला कोणी बोलताना बोललेलं ए सी आहे, आता काय माहिती नाही गपला काय कशात झालं आहे. हीच ती पाठीमागची बोट आहे आणि खूप यार गर्दी आहे यार, इथं खूप पब्लिक आले आणि अजून बोट चालू नाही. याच बोटवरती जायचं आपल्याला. किती ओके खुशी रे बाबा, कधीपासून थांबलो माहिती आहे का, 10-15 मिनिटं झाली आपण आलो, 15-20 मिनिटापासून थांबलो आहे आणि आता लाईट लागली. विचार करा आम्हाला किती खुशी झाली, डिम झाली लाईट परत. फायनली आपण वरती आलोय क्रूज वरती आणि वरतीच चाललोय. आता पहिला वेट केलं लिहिले की मतलब 5 मिनिटं म्हणजे
आवन मित्रांनो खूप मस्त वाटतं बघून हे पार्टी शाटी सगळं होणार आहे आज कसिनो फुल ऑन मस्त वाटतं यार भाई बोट स्टार्ट झालेली आहे आणि वाटत नाही बोट स्टार्ट आहे पण बोट स्टार्ट झाली घेऊन आले सगळे खायला आपल्याला हे बुफे जेवण ज्योति चलो चलो हाँ कैसा लग रहा है दिमाग खराब अभी नहीं उतर के गाल दूंगा अभी नहीं जरा उतर के दूसरे का नुकसान करोगे तू बाकी जसं तुम्हाला खालती गेलं मी सांगतो का मी हे असे का बोलतो सांगतानाच सांगितलं तुम्ही करताना दुसऱ्या काही गोष्टी केल्या तर आता खालती उतरताना तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो हे तो आम्ही क्रुझरनं घरी आलो आणि रिव्ह्यू तुम्हाला ऐकायचा असेल तर यांच्याकडनं ऐका हे रिव्ह्यू द्या त्यांच्याकडे बकवास तू क्या बोलेगा बकवास बारह सौ ले घर पे छोड़ देगा ऐसा था क्या क्रूज जो मेरा पानी पे खाना बकवास सब बकवास हाँ और जाने का मुझे बस देना एसी बस नी एक दूसरी गोष्ट अभी गेलो हो म्हणजे तर पूर्ण फॅमिली होती आणि आम्ही असं वर्ष होतो की अरे बापरे म्हणजे बाकीचे वेगवेगळे रेट होते त्या लोकांचे अरे फोटो निघाले हा बरं आम्हाला 1200 मध्ये काय फक्त क्रूज बघायला भेटली फोटो काढायला भेटली बस बाकी दोन बियरचे पैसे भेटले बाकी काय नाही तुम्हाला समज असेल 1200 वर्थ होते पण लोकांचे 2500-3000 वर्थ नव्हते अरे एक नंबर तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच ठेवूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय